नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमसंबंधामध्ये दोन व्यक्ती असतील पैकी एकाची रास वृषभ असेल आणि दुसऱ्याची मकर रास असेल तर त्यांचे जे प्रेम आहे हे प्रेम कशाप्रकारे पुढे जाईल अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि या दोन्ही राशीचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा या चॅनलद्वारे सर्व ज्या बारा राशी आहेत म्हणजेच मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत त्या सर्व राशी बारा राशी परस्पर प्रेमामध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ आणि मकर या दोन राशी समजा प्रेमामध्ये असतील तर त्यांचं प्रेम नंग नेमकं कशा प्रकारे फुलेल याकरता त्यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे म्हणजे वृषभरास ही नेमकी कशी असते कशा प्रकारची असते हे जाणून घेणं थोडंसं उपयुक्त ठरेल ज्योतिषीय दृष्ट्या आपण वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर काल पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे स्त्री रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे स्थिर अशा स्वरूपाची ही रास आहे आणि या राशीचं जे तत्व आहे हे पृथ्वी तत्व आहे सर्वात पहिल्यांदा लक्षात येण्यासारखा गुणधर्म वृषभ राशीचा तो म्हणजे ह्या राशीची ज्या व्यक्ती असतात यांचं सगळ्यात अगदी पटकन लक्षात येणारा गुणधर्म तो म्हणजे यांचं बोलणं सहज सुंदर आणि स्मित हास्य करत बोलणं स्मितवदनाने बोलणं हे या राशींच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारे जमतं कुठलाही मुद्दा कितीही किचकट असेल कितीही त्यामध्ये गांभीर्य असेल किंवा त्या तो विषय कितीही सखोल असेल तरी सोप्या साध्या सरळ आणि हलक्या फुलक्या वाणीने ती जी तो जो मुद्दा असेल तो मुद्दा समोरच्या व्यक्तीला सांगणं पटवून देणं हे या राशींच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारे जमतं आपल्या बुद्धीचा युक्तीचा वापर ते त्या बोलण्यामध्ये अतिशय सहजपणे करता, करतात चपखलपणे करतात त्यामुळे यांचं बोलणं फार चांगलं असल्या कारणामुळे यांच्या संपर्कात येणारे व्यक्ती आणि त्या व्यक्तीबरोबर यांचे जे नातेसंबंध हे एक प्रकारचं एक वेगळंच नातं तयार होऊन जातं अर्थात समोरचा व्यक्ती हा यांना चांगला लक्षातसुद्धा ठेवतो त्यामुळे सहसा या व्यक्तींचं कोणी कधी कोणाशी वाकडं होत नाही किंवा नातेसंबंधामध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेचा वापर शब्दांची पेरणी ही खूपच चांगली असते कधीच कुणाबद्दल तसा वाईट शब्द बोलणार नाहीत किंवा यांच्या वाणीतून तसा येणार नाही तिखट शब्द हे ससा वापरत नाहीत किंवा धारदार शब्द जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे शब्द या राशीकडून वापरले जात नाहीत किंवा ती गोष्ट तशी पाहिली तर सहज असते म्हणजे यांच्या वागण्या बोलण्यातच ती गोष्ट दिसून येते एकंदरीतच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संपूर्णपणे सकारात्मक यांचा दिसून येतो म्हणजे कुठल्याही परिस्थि परिस्थितीमध्ये जरी हे राहत असले तरी परिस्थितीचे तसं रडगाणं गाताना दिसणार नाही क कितीही परिस्थिती मागासलेली असली किंवा त्रासदायक असली तरी पण असलेलं काम किंवा आपल्या हातात असलेलं काम निमूटपणे शांतपणे आणि आनंदाने करायचं हे या राशीला खूपच चांगल्या प्रकारे जमतं जिद्द चिकाटी महत्त्वाकांक्षा मेहनत या गोष्टी या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात त्यामुळे या राशींच्या संपर्कात येणाऱ्या रा व्यक्तींनासुद्धा एक सकारात्मक ऊर्जा मिळतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही राणीमणसुद्धा या राशींचं अतिशय व्यवस्थित असतं नीट नेटकं टापटीप आणि स्वच्छ अशा प्रकारचं राहणीमन असतं खरं तरी अशा राणीमनाकडे बघून कधीकधी थोडंसं संशय येतो की ह्या ज्या राशीच्या व्यक्ती असतील या खर्चिक असेल किंवा यांचं राणीमन खर्चिक असेल तर ते तसं मुळात अजिबात नसतं त्यांचे जे राहणीमान असतं हे राहणीमान जरी व्यवस्थित नीटनेटकं असलं तरी फारसे पैसे खर्च करणार नाहीत मुळामध्ये कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तू घेण्यासाठी ते चार पाच दुकानामध्ये फिरतील आणि त्यानंतर कुठेही वस्तू स्वस्त भेटते आणि त्यानंतर थोडंसं स्वतःचा विचार करतील आणि त्यानंतरच एखादी वस्तू विकत घेतील म्हणजे एखादी वस्तू विकत घेता घेण्याकरता त्या वस्तूची जी उपयोगितता आहे ती तात्कालिक आहे की आयुष्यभरासाठी आहे हे नीट विचार करतील आणि त्यानंतरच ती वस्तू विकत घेतील ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली दिसते भावनेच्या आहारी वाहत जाऊन पैसे खर्च करणं हा प्रकार या राशीमध्ये दिसून येत नाही थोडक्यात व्यवहारी अशी ही रास आहे पैसे सांभाळून ठेवणारी रास आहे पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आणि कसे कमवायचे कुठे कुठे त्याची गुंतवणूक करायची हे या राशींना खूपच चांगल्या प्रकारे जमतं म्हणजे पैशाची जाण ही या राशीला चांगल्या प्रकारे असते दुसरी म मह, मह, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बौद्धिकसुद्धा तसं चांगलं असतं एखाद्या विषयाबद्दलचं तंत्रशुद्ध बोलणं नीट व्यवस्थित सांगोपांग विचार करणं आणि आपला निर्णय देणं हे या राशीला खूप चांगलं जमतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी बोलताना या राशीच्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्ती त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या जा पातळीपर्यंत जाऊन बोलतील म्हणजे कसं आहे की कधीकधी बुद्धीपेक्षा कमी बुद्धिजीवी माणसं झाली यांच्याशी बोलत असली तरीसुद्धा हे त्यांच्या बोलण्यातून कधीही जाणवणार नाही की आपल्या स्वतःच्या बुद्धीचा जो रोख आहे तो समोरच्याला दाखवावा असं हे कधीही करत नाही त्यामुळेच खरं तर एक आपुलकीची भावना यांच्याबरोबर ज्या व्यक्ती बोलत असतात त्यांच्यामध्ये दिसून येते राहणीमानसुद्धा व्यवस्थित नीटनेटकं टापटीप असतंच यांच्या खाण्यापिण्याच्या सवयसुद्धा तशा चांगल्याच असतात नीट व्यवस्थित चमचमीत किंवा ज्याला आपण चविष्ट खाणं यांना आवडतं बाहेर रेस्टॉरंटमधलं खाणं हॉटेलमधलं खाणं सुद्धा यांना आवडतं नृत्य नाट्य कला चित्रपट संगीत यांची सुद्धा या राशींना आवड असते यांचं कान खूप चांगलं असतं म्हणजे हे चांगल्या प्रकारचे ज्याला आपण म्हणजे ऐकणं चांगलं ऐकणं हे यांना खूप आवडतं आणि त्यामुळेच ज्याला ज्याचा कान चांगला असतो ते अर्थातच गायकीचा सुद्धा थोडासा प्रया म्हणजे प्रयास करतात म्हणा किंवा प्रयत्न करतात बाथरूम सिंगर तरी हे होऊन जातात म्हणजे संगीताशी एकरूप होणं संगीताचा आनंद घेणं आल्हाददायक आनंद घेणं हा या राशींच्या व्यक्तीनं खूपच चांगल्या प्रकारे जमतं आणि त्यामध्ये त्या त्यांचा तो तसा त्यांचा तो गुणधर्म असतो हा वैयक्तिक असतो किंवा जन्मजात असतो ही या गोष्टी या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्किंग असतात आपलं करिअर व्यवस्थित राहिलं झालं पाहिजे पाई पैशाची किंमत जाणून असतात आणि समोरच्याला सहसा दुखवत नाही ही या राशीची स्पेशालिटी आहे म्हणा किंवा विशेषता आहे असं म्हणा समोरच्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागणूक देणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे जमतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या बाबतीत थोडेसे मगाशी सांगितल्याप्रमाणे सिरियस असतात आणि आपलं करिअर व्यवस्थित झालं पाहिजे चार पैसे आपल्याला कमवता आले पाहिजेत आणि त्या योग्य पुढे जाता आलं पाहिजे हे या राशीला चांगल्या प्रकारे जमतं आणि मगाशी जो मुद्दा सांगितला की बोलणं बोलणं यामध्ये सुद्धा खूप काही बोलत बसतील असं अजिबात नाही समोरच्या व्यक्तीला जेवढं अपेक्षित आहे किंवा त्यांनी जेवढं विचारलेलं आहे तेवढं मात्र ते नक्की सांगतील आणि त्याबद्दल काही कुठ तुम्हाला तसं काही जाणवणार नाहीत ना मात्र उगाचं बोलत बसणं आणि कुठल्या विषयार्थी बडबडत बसणं हा प्रकार या राशींच्या व्यक्तींमध्ये तसा दिसून येत नाही एकंदरीत एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व तसं या राशींमध्ये दिसून येतं आता आपण बघू ज्या मकर राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे स्वभाव गुणधर्म नेमके कशा प्रकारचे असतात मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर या राशीचा स्वामी आहे तो शनी आहे कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये दहाव्या स्थानात येणारी रास आहे स्त्री रास आहे या राशीचे जे तत्व आहे ते पृथ्वी आहे आणि चर अशा प्रकारची ही रास आहे साधारणतः वृषभ आणि मकर राशीमध्ये बरंच साम्य दिसून येतं पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर राशींच्या व्यक्तींबद्दल सांगायची झाली तर ह्या ज्या राशीच्या व्यक्ती असतात ह्या मॅच्युअर्ड असतात म्हणजेच जीवनाचे भरपूर अनुभव या राशींच्या व्यक्तींनी घेतलेले असतात मुळात मकर राशींच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं बालपण थोडंसं खडतर गेलेलं असतं आता खडतर याचा अर्थ कायम पैशाच्या दृष्टीने खडतर असा घेऊन चालू नका बऱ्याच वेळेस भावनांच्या दृष्टीने किंवा त्यांना दिली गेलेली वागणूक किंवा समाजाकडून गे दिली गेलेली वागणूक ही थोडीशी वेगळ्या प्रकारची सुद्धा असू शकते तर साधारण याचा अर्थ एकच आहे की जगाबद्दलचे जे अनुभव असतात हे अनुभव यांना बऱ्याच प्रमाणात आलेल्या असतात त्यामुळेच अगदी छोट्या वयामध्ये सुद्धा अगदी यांचे जे विचार असतात ते बरेचसे परिपक्व असतात त्यामुळे या राशीचा छोटा जरी व्यक्ती असेल किंवा वयाने जरी छोटे माणसं असतील तरीसुद्धा यांचे विचार खूप प्रौढ अशा प्रकारचे असतात एक मॅच्युरनेस या राशींच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो तो तसा पाहिला तर चांगलाच असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट जी की नजरेत भरण्यासारखी आहे ती म्हणजे यांची कार्यक्षमता सतत काम करत बसणं हे या राशींना आवडतं असं म्हणा किंवा तो त्यांचा स्वभाव गुणधर्मच असतो म्हणजे जा त्यांच्या दृष्टीने ती सहजता असते म्हणजे एखादं काम करत बसणं मन लावून करणं कित्येक तास करणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचकट आणि ज्या जे, जे कामं आपल्याला सहसा आवडणार नाहीत ना किचकट असतात किंवा त्याला जास्त वेळ लागतो गुंतागुंतीची असतात अशी कामंसुद्धा या राशीच्या व्यक्ती अगदी सहजपणे करतात आता यामध्ये त्यांना ती कामं आवडतात असा भाग नसतो परंतु एखाद्या कामामधून जर का दोन पैसे चांगले मिळत असतील जास्त मिळत असतील तर त्याकरता मेहनत करण्याची तयारी या राशीमध्ये चांगल्या प्रकारची दिसून येते दुसरी मस्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं अबोल असतात या राशीच्या व्यक्ती सहसा बोलणार नाहीत त्यामुळे वृक्षसुद्धा वाटू शकतात परंतु मुळात ह्या वृक्ष नसतात यांच्या लेखी कर्म हे जास्त महत्त्वाचं आहे तर त्यामुळेच थोड्याशा या राशीच्या व्यक्ती वृक्ष आहेत त्यांच्याकडे भावना नाही आहेत किंवा यांना बोलायला आवडत नाही शेअर करायला आवडत नाहीत आपल्या परीने चालणाऱ्या आहेत पैशाला जास्त महत्त्व देणाऱ्या आहेत कंजूस अशी बरीचशी बिरदावली यांना जोडण्यात येते परंतु मुळात ते तसे नसतात कारण आयुष्याचा अनुभव यांना फार लहानपणी आलेला असतो त्यामुळे यांना हे सत्य तर नक्कीच समजलेलं असतं की जर का तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला या जगामध्ये वाव दिला जाईल आणि तर आणि तरच तुमच्याकडे लक्ष दिलं जाईल त्यामुळे आपण पैशांनी व्यवस्थित झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे स्ट्रॉंग असलं पाहिजे हा यांचं एकंदरीत खाक्या असतो त्याच्यामुळे कर्माला हे जास्त महत्त्व देतात काम करण्याला हे जास्त महत्त्व देतात सहसा बोलण्या बोलण्याने वेळ घा गा, वाया घालवणं किंवा वाहतावळा नळासारखं बोलतच बसणं हे यांना तसं आवडत नाही किंवा ते त्यांच्या तसं तत्वात बसत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान असतं आहे हे अतिशय सिंपल असतं साधं असतं म्हणजे खूप फॅशनेबल राहणं वगैरे हे त्यांना तसं आवडत नाही किंवा तत्वात बसत नाही तर ह्यामध्ये जे नक्षत्र श्रवण नक्षत्र आहे या श्रवण नक्षत्रामध्ये मात्र थोडंसं त्याला आपण फॅशनेबल राहणं किंवा व्यवस्थित फॅशनेबल फॅशनेबल याचा अर्थ अगदी आधुनिक वगैरे नाही पण ने व्यवस्थित नीटनेटकं ने टापटेप राहणं हा प्रकार श्रवण नक्षत्रामध्ये चांगला दिसून येतो एकंदरीत ही जी माणसं असतात त्याला इंग्रजीमध्ये वर्कॉलिक म्हणतात अशा प्रकारामध्ये बसणारी असतात आणि खूप कमी वयामध्ये लक्षात घ्या या राशींची जी माणसं असतात ही फार कमी वयामध्ये पैशाचं महत्त्व दिसल्या समजल्यामुळे मेहनत करायला सुरुवात करतात काम करायला सुरुवात करतात सुरुवातीला जरी बरेचसे अडथळे आले किंवा जास्त मेहनत लागली तरी साधारण ही जी माणसं आहेत ही पस्तीस ते चाळीस वयानंतर जीवनामध्ये अतिशय व्यवस्थित सेटल झालेले असतात स्थावरता आहे ना तोपर्यंत तो खूप चांगल्या प्रकारची आलेली असते आणि स्ट्रॉंग अशा प्रकारची स्थावरता असते म्हणजे साधारण पस्तीस चाळीस वयापर्यंत आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारे आर्थिक बाबतीमध्ये ही रास व्यवस्थित स्थिर स्थावर झालेली असते कारण सुरुवात ही शून्यापासून जरी चालू झालेली असेल तरी पस्तीस चाळीस वर्षापर्यंत अगदी व्यवस्थितपणे जीवनामध्ये स्थावरता या राशीने आलेले ह्या राशीने आलेली असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं कितीही वय झालं किंवा तरी काम करत बसणं हा शेवटी त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग झाला कारणामुळे मेहनत हे शेवटपर्यंत करता, करतात जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत मेहनत करत राहतात थोडंसं त्यांचे जे विचार असतील ते कदाचित तुम्हाला ऑर्थोडॉक्स वाटतील परंतु मुळात जीवनाकडून आलेले अनुभव हे अशा प्रकारचे असतात त्यामुळे मकर राशीची माणसं हे खूप आनंदी उत्साही किंवा बाकी राशींप्रमाणे तसे दिसणार नाहीत असतात ते परंतु ते दाखवत नाहीत कारण त्यांच्या लेखी असणं दाखवणं याच्यापेक्षा तुम्ही असणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यावरच त्यांचा विश्वास जास्त असतो एकंदरीत मकर राशीची जी माणसं असतात ही एका पठडीत चालणारी था। असतात ठराविक त्यांच्या आयुष्याबद्दलची त्यांची जी मूल्य असतात त्या मूल्यांना धरून चाललेली असतात आत्ता आपण विचार करू वृषभ राशीची माणसं आणि धनु राशीची वृषभ राशीची माणसं आणि मकर राशीची माणसं हे समजा प्रेमसंबंधामध्ये असेल तर साधारणतः आता तुम्हाला कळलं असेल की यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे कशा प्रकारचं असं बऱ्याचशा गोष्टी या दोन्ही राशीमध्ये साम्य आहेत पहिली गोष्ट म्हणजे या दोन्ही राशी आहेत त्या थोड्याशा सॉफ्ट आहेत ॲरोगंट नाही आहेत धारदार नाही आहे त्यांचं जे बोलणं आहे तसं धारदार दिसणार नाही एकमेकांना समजून ना घेणं किंवा मॅच्युअरनेस किंवा परिपक्वता या दोन्ही राशींमध्ये दिसून येते दुसरी गोष्ट म्हणजे व्यवहारीपणा सुद्धा या दोन्ही राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो अर्थात ऋषभ राशीची जी, जी माणसं असतात ती कमीत कमी स्वतःसाठी तरी पैसे खर्च कर करतील कर परंतु मकर राशी जी माणसं आहेत ती दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी सुद्धा पैसे खर्च कर करणार नाहीत त्याच्यामुळे जो व्यवहारीपणा म्हणतो तो कंजूसपणाकडे जाणईत्पत मकर राशी दिसून येते आता इथे ये लक्षात घ्या हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म सर्वच मकर राशींच्या व्यक्तीमध्ये दिसेल असं नाही कारण पत्रिकेमध्ये बाकीचे पण ग्रह असतात त्याचासुद्धा विचार होणं थोडंसं गरजेचं आहे परंतु एकंदरीत जो वर्कौलिकपणा सांगितला की जी मेहनत कष्ट करण्याची जी तयारी आहे आणि न चिडचिड करता न कुठल्याही प्रकारचं कारण देता सतत काम करण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती साधारणत सर्व मकर राशीमध्ये दिसून येते अर्थात वृषभ राशीमध्ये सुद्धा हा प्रकार दिसून येतो परंतु वृषभ राशीचा ज्या व्यक्ती असतात या साधारण कधीकधी स्वतःसाठी स्वतःकडे सुद्धा बघतात स्वतःसाठी सुद्धा पैसे खर्च करतात राहणीमान तसं पाहिलं तर ऋषभराशीचं अगदी व्यवस्थित नीटनेटकं स्वच्छ असतं मकर राशींच्या व्यक्तीमध्ये राहणीमानाकडे तसे सहसा त्यांचं लक्षण असतं अर्थात श्रवण मग सांगितल्याप्रमाणे श्रवण जे नक्षत्र आहे यांचे जे राहणीमान असतं ते तसं व्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप दिसून येतं त्यामुळे वृषभरास आणि मकररास ह्या दोन्ही राशी समजा प्रेमसंबंध असमध्ये असतील तर त्या दोघांमध्ये फार मोठे प्रॉब्लम किंवा फार मोठे कॉम्प्लिकेशन्स असं येणं हा प्रकार थोडासा कमी असतो कारण त्या दोघांचं बोलणं हे सुद्धा मोजकंच असतं आणि विषयाला धरूनच असतं पगळ बोलणं कुठल्याही विषयावरती काही आपलं बौद्धिक देणं हा प्रकार दोन्ही राशीमध्ये तसा दिसून येत नाही मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की जिथे थोडासा प्रॉब्लेम दिसून ये लक्षात घ्या वृषभ राशीच्या माणसांमध्ये थोडासा अहंकाराचा भाग दिसून येतो आता हा जो अहंकाराचा भाग आहे लगे हा लगेचच्या लगेच समजून येणार नाही म्हणजे समजा नातेसंबंधामध्ये लगेचच्या लगेच अहंकार हा दिसून येणार नाही परंतु थोडासा आपण ज्याला म्हणतो तो अहंकारची बाजू जो वृषभ राशीचा ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये दिसून येतात मकर राशींच्या व्यक्तींना ही गोष्ट खटकू शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर राशीच्या माणसांच्या संदर्भात सांगायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जो व्यवहारीपणा आहे तो थोडासा टोकाचा जो व्यवहारीपणा आहे हा व्यवहारीपणा थोडासा वृषभ राशीच्या माणसांना आवडताना थोडासा कठीण होऊन बसेल दुसरी गो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण जीवनाचा आनंद घेणं घेणं म्हणतो मग असे सांगितल्याप्रमाणे राशीची माणसं ही थोडीशी कलेच्या प्रांताशी निगडीत असतात किंवा त्यांना कला ही आवडते नृत्यनाट्य कला चित्रपट संगीत यांची त्यांना आवड असते नीट नाटके राहणेमाण्याची त्यांना आवड असते ही कुठलीही गोष्ट सहसा मकर राशीच्या आवडीमध्ये दिसत नाही आणि तिथेसुद्धा मग राशीकडून ते वृक्ष आहेत म्हणजे मकर राशीची माणसं ही वृक्ष आहेत त्यांना कलेचा पिंड नाही किंवा कलेची जाण नाही असं काही म्हणता येऊ शकेल त्यावरूनसुद्धा थोडेफार त्यांच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात अर्थात फार काही मोठे प्रॉब्लेम येतील असं अजिबात नाही आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या बाकीच्या गोष्टी दोन्ही राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात अर्थात या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतील किंवा आले तर त्याकरता कुंडली आहे ती पाहणं थोडेसे गरजेचं ठरतं कारण या ज्या राशी आहेत त्या राशी फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात चंद्राव्यतिरिक्तसुद्धा प्रत्येक कुंडलीमध्ये अकरा ग्रह असतात आणि ते आपापल्याप्रणे पत्रिकेवरती परिणाम करत असतात त्यामुळे पत्रिकेचा अगदी व्यवस्थित सखोलपणे विचार केला गेला तर आलेले प्रॉब्लेम ते कशाप्रकारे सॉल्व्ह करायला हवेत या संदर्भामध्ये नक्की मार्गदर्शन करता येतं तर मित्रांनो हे होतं वृषभ आणि रास दोन्ही राशी समजा प्रेमसंबंधामध्ये असतील तर त्यांचं प्रेम कशाप्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा आनंद कशाप्रकारे घेतला अनुभव आपल्याला कशाप्रकारे आला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद